ऑक्टोबरच्या 10 किंवा 13 तारखेला विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या 10 किंवा 15 तारखेला आचारसंहिता देखील लागू होण्याची शक्यता आहे. गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये या संदर्भामध्ये वक्तव्य केलेलं आहे. आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत जोडले गेले. किरण, विधानसभा निवडणुकांसंदर्भामध्ये गिरीश महाजन यांनी अतिशय महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे. गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले? अगदी बरोबर आहे तृप्ती. खरं तर आता प्रत्येक जणांनाच या विधानसभा निवडणुकांचे वेध लागलेले आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या पद्धतीने तयारी सुद्धा करताना आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतोय. या सगळ्या अनुषंगाने गिरीश महाजन यांनी आज नाशिकमध्ये वक्तव्य केलेलं आहे की ऑक्टोबरच्या 10 किंवा 13 तारखेला विधानसभा निवडणुका होतील आणि अत्यंत महत्वाचं बैठक खरं तर हे वक्तव्य आहे. आज नाशिकच्या या कलेक्टर ऑफिसमध्ये जिल्हा नियोजनाची बैठक जी आहे आयोजित करण्यात आलेली होती आणि त्याच बैठकीत सगळेच लोकप्रतिनिधी जे आहेत येत असतात आणि त्या लोकप्रतिनिधींच्या समोर खरं तर गिरीश महाजन यांनी वक्तव्य केलेलं आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागू शकतात असंही जे वक्तव्य गिरीश इकडून महाजन यांनी केलेलं आहे. त्यामुळे आपल्या ज्या तालुक्यांमध्ये लोकप्रतिनिधी चांगल्या पद्धतीने काम करावं असं खरं तर हे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलेलं आहे. आताच अगदी काही दिवसांपूर्वी चंद्रकांतदादा पाटील सुद्धा कोल्हापूरमध्ये ऑक्टोबरमध्ये निवडणूक होतील असं एक भाष्य केलं होतं पण त्यांनी तारीख जाहीर केलं नव्हतं. पण आज गिरीश महाजन यांनी 10 किंवा 13 ऑक्टोबरला हे विधानसभा निवडणूक मतदान होतील अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे या वक्तव्याला अत्यंत महत्व असल्याचं सुद्धा बघायला मिळतोय. धन्यवाद किरण या संपूर्ण माहितीसाठी.